चाकूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फरार आरोपी नारायण इरबतनवाड याला पकडण्यासाठी पोलिसांनी घेराबंदी केली आहे. पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीनं पोलीस अधिकाऱ्यावरती हल्ला केला. स्वतःला वाचवण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी गोळीबार केला. यात आरोपी जखमी झाला. त्यावरती लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हा थरार रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. आरोपीची प्रकृती स्थिर असून याबद्दलची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली आहे. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील नारायण इरबतनवाड हा आरोपी लातूर शहरातील MIDC भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. आरोपीस गुन्ह्यात अडकवण्यासंदर्भात प्रयत्न करत असतानाच आरोपीनं सरकारी कामात अडथळा करून फिर्यादीस धक्काबुक्की करून फिर्यादीचे नरडे दोन्ही हातानं जोरात दाबून गुप्त भागावरती गुडघानं जोराजोरात मारून प्राणघातक हल्ला केला. यात फिर्यादीच्या नरड्यास आणि गुप्तांगाला मार लागल्यामुळे अंगावरील शर्ट बनियन फाटले. फिर्यादीजवळील पिस्तल आरोपीनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादीनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वरक्षणासाठी शासकीय पिस्तुलानं आरोपीच्या कमरेचा खालील भागावरती गोळी मारली. याबाबत लातूरच्या MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये नारायण इरबतनवाड याला ज्याला काल आपण ताब्यात घेत असताना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर स्वयंसंरक्षणार्थ ज्यावेळी त्याच्यावरती गोळी चालवण्याची परिस्थिती निर्माण झाली तर हा शिरूर ताजबंद येथील रहिवासी आहे आणि याच्यातले जे इतर आरोपी आहेत जे 10 आरोपी आपल्या ताब्यात आहेत ते त्यापैकी काही जणं त्याचे नातेवाईक आहेत तर काही जणं ते त्याच्या ओळखीतले त्याच्या मित्रमंडळींपैकी आहेत आणि एक्झॅक्टली टोळी त्याची ऑलरेडी तयार होती असं म्हणणं सद्यस्थितीमध्ये खूप प्रीमॅच्युअर ठरेल आणि इमॅच्युअर पण ठरेल. तर याच्यावरती निश्चितच अजून तपास होणार कारण की आता हा प्रमुख आरोपी आपल्या ताब्यात आलेला आहे. तर याच्याबाबत सांगायचं झालं गुन्ह्याबाबत तर 2019 सुद्धा याने अशाच प्रकारचा एक गुन्हा शिरूर ताजबंद या ठिकाणी केलेला अहमदपूर पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल होता. 302 म्हणजे खून करण्याचाच तो गुन्हा आहे. त्याच्यामध्ये चार्जशीट देखील न्यायालयामध्ये गेलेली आहे. 2022 अत्यंत प्लॅन्ड पद्धतीने त्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचा गुन्हा केलेला आहे. 2022 हा गुन्हा झाल्यानंतर आम्हाला या सगळ्याचा उलगडा लागायला भरपूर परिश्रम घ्यायला लागले आणि ते करत असताना एका ठिकाणी जेव्हा संशयाची सोयी त्याच्या भोवती फिरत होती त्यावेळी त्याला ताब्यात आपण चौकशीसाठी घेतलं होतं. त्यावेळीसुद्धा तो पोलिसांच्या ताब्यातून त्यांनी पलायन केलं होतं. पलायन केल्यानंतर बरेच दिवस आपलं पोलीस प्रशासन पोलीस टीम त्याला शोधण्याचा प्रयत्नात होते आणि आमच्यासाठी जर गुन्हेगारी जी काही परिस्थिती असते जिल्ह्यामध्ये तर त्याच्यामध्ये नंबर एकची प्रायोरिटी ही तो गुन्हा आणि तो आरोपी अशा पद्धतीने होती आणि त्याच्यामुळे गेले 1.5-2 महिने सलग आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न करत होतो. जवळपास 7 ते 8 राज्यांमध्ये भारतातले त्याच्यामागे सगळे मागोवा घेत होते. त्या टीममधले लोक विशेषतः त्यानंतर फक्त महाराष्ट्रातला विषय नाही तर कदाचित त्याला त्याच्या आरोग्यासाठी त्याच्या जीवाच्या रक्षणासाठी जसं ताबडतोब हॉस्पिटलला नेलं ऑपरेट करून त्याला व्यवस्थित केले आणि डॉक्टरांनी आम्हाला तशी तसा सल्ला दिलेला आहे की सद्यस्थितीमध्ये त्याला अरेस्ट करणं योग्य राहणार नाही. त्यामुळं जेव्हा तो या परिस्थितीतून थोडासा सावरेल त्यावेळी आपण अरेस्ट करून आपली पुढची प्रक्रिया तपासाची त्या ठिकाणी पार पाडणार आहोत. याच्यामध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेले आपले जे पोलीस निरीक्षक होते ज्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली होती जे मी 20 दिवसासाठी ज्या टीम बाहेर फिरत होत्या याच्याबाबत जे मी नमूद केलं ते 20 दिवसातल्या टीमचं सुद्धा जे लीडरशिप आहे ती पोलीस निरीक्षक मोहिते यांनीच ताब्यात घेण्यासाठी गेलेले आपले जे पोलीस निरीक्षक होते ज्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवलेली होती जे मी 20 दिवसासाठी ज्या टीम बाहेर फिरत होत्या याच्याबाबत जे मी नमूद केलं तर ते 20 दिवसातल्या टीमचं सुद्धा जे लीडरशिप आहे ती पोलीस निरीक्षक मोहिते यांनीच त्या ठिकाणी त्या टीम्सला लीड केलं होतं.
काल रात्री देखील तेच त्या ठिकाणी सर्वात पुढे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेले असतानाच त्यांच्यावरच तो हल्ला झाला होता. स्वतः कोणी मोहितेसुद्धा त्यामध्ये थोडेसे जखमी आहेत. त्यांनी जो काही हल्ला केला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्याला मानेला गुप्तांगणला थोडासा मार लागलेला आहे आणि तो जरी मार जो लागलेला आहे तर तो निश्चित डॉक्टर आणि इतरांच्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घेऊन त्याचं गांभीर्य देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रतिनिधी असलम शेख, न्यूज 24, लातूर.